विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी या हेतूने यंदा शहर व ग्रामीणमध्ये 5,000 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. याशिवाय 2,000 होमगार्ड व बाहेरून काही बंदोबस्त मागविण्यात येणार आहे. विधानसभेसाठी जिल्ह्यात 3,723 मतदान केंद्रे असून त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर नाकाबंदी लावली आहे. 24 तास त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा खडा पहारा आहे. निवडणूक काळात परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात दारूची अवैध वाहतूक होणार नाही याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. याशिवाय त्यांची 10 भरारी पथके देखील अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्रीवर लक्ष ठेवून असणार आहेत. ढाब्यांवर दारू विक्री व मद्यपान करता येणार नाही. कायद्याचे उल्लंघन केल्यास हॉटेल किंवा ढाबा मालकासह तेथील मद्यपींना अटक होऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच ग्रामीण पोलीस देखील जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी लावणार आहे. त्या ठिकाणी प्रत्येक वाहनांची तपासणी व नोंद केली जाणार आहे. निवडणुकीसाठी पैसा किंवा अन्य वस्तूंची अवैधरित्या वाहतूक होणार नाही याची खबरदारी ते घेतील. तसेच महसूल अधिकाऱ्यांची भरारी पथके देखील असणार आहेत. निवडणुकीच्या आचारसंहिता काळात कोणत्याही राजकीय पक्षांना सभा मिरवणुका विना परवाना घेता येत नाही. त्यासाठी पोलिसांकडून किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक आहे. सध्या आदर्श आचारसंहिता सुरू असून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होऊन उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर हा नियम सर्वांना काटेकोरपणे पाळावाच लागतो. अन्यथा आचारसंहिता भंग प्रकरणी कठोर कारवाई होऊ शकते. जिल्ह्यातील नांदणी, वागदरी व मरवडे या 3 ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. संशयित वाहनांची तपासणी त्या ठिकाणी केली जात असून तेथे 24 तास अधिकारी कर्मचारी तैनात असतील. अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री अशा बाबींवर त्या ठिकाणी लक्ष ठेवले जात आहे. विधानसभेची निवडणूक संपेपर्यंत ही नाकाबंदी राहील अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली. जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी निवडणुकीच्या काळात गावात भांडणे होणार नाहीत याची खबरदारी घ्यायची आहे. गावातील वातावरणाची माहिती त्यांनी वेळोवेळी पोलिसांना द्यावी. जिल्ह्यात 600 अधिक पोलीस पाटील आहेत. गावातील अवैध धंदे, प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या सराहित गुन्हेगारांचा वावर, शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची माहिती त्यांनी पोलिसांना देणे अपेक्षित आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना त्यादृष्टीने सूचना केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली.